रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेऊन आता प्रशासनानं खबरदारीचा उपाय योजना आखलेल्या आहेत आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलेलं आहे. थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडे. ऋचा, या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत. ऋचा, एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत आणि कुठल्याही तातडीच्या किंवा कुठे आपत्कालीन घडामोडी जर घडल्या तर ह्या टीम्स तैनात असणार आहेत. काय नेमकी अपडेट माहिती आहे? नक्कीच अनुपमा, 5 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे. सध्या मी रायगडमध्ये, रायगडच्या महाड शहरात आहे. महाड शहरात आपण माहिती आहे ही सावित्री नदी जी नेहमी रौद्ररूप धारण करत असते त्या असं आपण ऐकलेलं आहे. मात्र सध्या बघितलं तर सावित्री नदीचं हे शांत रूप आपल्याला दिसतं आहे. महाडमध्ये आत्ता सध्या पाऊससुद्धा अगदी रिमझिम सुरू आहे. जे वातावरण आहे ते सुद्धा दूरवर बघितलं तर धुकं पसरलेलं आहे. धबधबेसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि चांगलं वातावरण, सुंदर वातावरण सध्या इथे दिसत आहे. शेतीची कामंसुद्धा सुरू आहेत. मात्र 5 दिवसात कितीही मोठा पाऊस खरं तर होऊ शकतो. रायगडमध्ये, महाडमध्ये आज जर बघितलं तर 188 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सावित्री नदीचं जी धोक्याची पातळी आहे ती जी सांगितली ती 6.5 मीटर आहे. तर सध्याची जी पातळी आहे ती 3.40 मीटर आहे. त्यामुळे धोक्याची पातळीसुद्धा अजून सावित्री नदीने ओलांडलेली नाही आहे. मात्र तरीसुद्धा खबरदारी म्हणून इथे जे आसपास राहणारे आहेत त्यांना हलवण्यात आलेलं आहे. इथे कोणीही सध्या वास्तव्यास नाही आहे. कारण की कधीही सावित्री नदी ही रौद्ररूप धारण करू शकते. हा जो पूल आहे तो नवीन पूल आहे सावित्री नदीचा. आणि इथे जर बघितलं तर हा पूलसुद्धा त्याची उंचीसुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही येऊ नये याचीसुद्धा खबरदारी घेतलेली आहे. एनडीआरएफची टीम ही महाड शहरात दाखल झाली आहे. कारण सर्वात जास्त प्रभावित शहर रायगडमध्ये कुठलं असेल तर ते महाड शहर आहे. त्यामुळे इथे एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. मात्र सध्या अजून कुठलंही रौद्र रूप सावित्री नदीने धारण केलेलं नाही आहे किंवा कुठेही अजूनही खबरदारी घेण्यासारखी किंवा एनडीआरएफ जिथे पोहोचेल काही मदत करेल अशी परिस्थिती अजून तरी नाही आहे. तरी 5 दिवस जो इशारा आहे त्या 5 दिवसात सर्वच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. अनुपमा, ठीक. ऋचा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे सध्या रायगड जिल्ह्यामध्ये महाड शहराजवळ आहे. तिथनं त्यांनी आढावा दिला आहे. मागच्या वेळीच्या खरं तर अनेक आठवणी महाड शहराविषयी आहेत आणि त्यामुळे निश्चितच एनडीआरएफची टीम ही अलर्ट मोडवर आहे आणि या ठिकाणी आता एनडीआरएफचं पथक दाखलसुद्धा झालेलं आहे. मात्र एकंदरीत सध्या तरी सावित्री नदीचं शांत संथ असं स्वरूप पाहायला मिळतं आहे आणि एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी अलर्ट. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास.